हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथसंहित। मी संजय सिंह कुलकर्णी, सांगली उपासना केंद्र। 2012 सालापासून आमची उपासना आमच्या सर्व कुटुंबियांसहित आम्ही करीत आहोत। आज एक मी तुम्हाला माझ्या कुटुंबातला एक महत्त्वाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। तो अनुभव मी तुमच्याशी आपण शेअर करताना की सद्गुरूच्या कृपेमुळं काय घडू शकतं ह्याची आपल्याला अनुभूती प्रत्येक वेळेला येत असते आणि त्याचा आपला अनुभव आणि प्रत्ययही आपल्याला येत असतो। मी माझी कन्या थोरली कन्या श्रुतीवीरा कुलकर्णी हे MBAचं शिक्षण घेत होती, त्याबरोबर माझी दुसरी कन्या श्रेया कुलकर्णी ही इंजिनिअरिंगचं डिग्री इंजिनिअरिंग म्हणजे 12वी पास होऊन इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेणार होती। त्यावेळेला थोरल्या मुलीचाही खर्च मला मोठ्या प्रमाणावरती होता, ती MBA करत असल्यामुळे तो खर्च 2 वर्षाचा होता। त्यानंतर दुसरी कन्या माझी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार होती, त्यामध्ये अर्ज भरताना आम्हाला असंच एका प्राध्यापकाने सांगितलं की तुम्ही हा अर्ज भरताना TFWS या स्कीमखाली तुम्ही तो अर्ज भरा। त्या अर्जामध्ये तुमच्या उत्पन्नाच्या ह्याच्याप्रमाणे जे कॅटेगरी आहेत त्या उत्पन्नाप्रमाणे तुम्हाला ती सवलत मिळू शकते। त्या तुमच्या मुलीला ती सवलत तुम्ही त्या घ्या, त्या फॉर्ममध्ये भरत असताना की तो पद्धतीनं तो फॉर्म भरा। पण आम्ही एका मोठ्या ह्याच्यामध्ये होतो की दोन्ही मुलींची आमची शिक्षण ह्या ह्याच्यावरती कशी व्हायची हे आम्हाला याचा फार मोठा यक्षप्रश्न आणि मोठा प्रश्न पडला होता की सगळी सोंग माणसाला आणता येतात पण पैशाचा सोंग माणसाला कधी आणता येत नाही। ह्याच वेळेला आपल्याला अशाच वेळेला आपले सद्गुरू आपल्या हाताला धरून आपल्याकडून हे का बुद्धी देत असतात आणि त्या पद्धतीनं आपल्याकडनं ते काम करून घेतात। की तुझं संकट येणं तुम्हाला सांगितलेस ना की त्याच्यावर निश्चित तुला मी उपाय सांगेन आणि तू या पद्धतीनं जा, तशी ती बुद्धी स्पूर्ण जाता असं जे म्हणतो आपण ती बुद्धीबरोबर त्याच वेळेला तेच देतात। आणि ती बुद्धी देताना त्यांनी सांगितलं की हा अर्ज आहे, तो अर्ज कॉम्प्युटरवरती घरात भरत असताना त्यांनी त्या स्कीममध्ये तो अर्ज आम्ही भरला। तो अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर तो अर्ज म्हणजे आता सबमिट करून टाकूया, पण आता बापूंचं नाव घेतलं म्हणजे त्या अर्जालासुद्धा आम्ही उदी लावली आणि मग तो अर्ज आता आपला जाऊ दे, बापू आता तुम्हीच माझ्याकडनं अर्ज भरून घेतला आहे, तर सगळं पुढचं जे काही असेल ते तुम्हीच बघा। मग ते अर्ज त्यांचा आम्ही तिचा ते पाठवून दिला। त्यावेळेला प्रत्येक इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसमध्ये प्रत्येक 3 कॅन्डिडेट हे प्रत्येक ब्रँचमधून काढले जातात। त्या कॅन्डिडेटचे 10वीचे मार्क 12वीचे मार्क असे सगळे हे त्या बघून त्याचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या काय असतील त्या ॲडिशनल करून त्याचा तो अर्ज तो कॅन्डिडेट त्याच्यामध्ये निवडला जातो। असंच असल्यामुळं आमच्या कन्येला बापू कृपेमुळं 10वी 12वी व सर्व त्याच्यामध्ये चांगलं यश त्याला मिळालेलं होतं, त्यामुळं तिची त्या IT डिपार्टमेंटमध्ये निवड होत असताना या स्कीमखाली तिची त्यावेळेला 3 मुलामध्ये पहिल्या क्रमांकानं तिची निवड झाली। मग त्या निवडीचा आम्हाला असा फायदा झाला की त्याला त्यांची जी निम्माप्रमाणे जी भरायला लागणारी फी होती ती 80,000 ते 1,00,000 रुपयांची फी होती, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त आम्हाला त्या सिलेक्शन झाल्यामुळं फक्त 9,000 रुपये फी भरा आणि संपूर्ण तिचे स्कॉलरशिपमुळं तिचं संपूर्ण वर्षभराचा शिक्षणाचा खर्च आणि पूर्ण 4 वर्षाचा खर्च आमची संस्था करेल कारण तिचे मार्क चांगले आहेत। हे एकाच आम्हाला गोष्टीमध्ये निवड झाल्यानंतर जे पत्र आलं त्याचा आम्हाला आनंद झाला। आम्ही मनोमन सर्वांनी बापूंचे पाय धरले की बापू तुम्ही आमचे सगळंच आमचं जाणता, आपली कुठली गोष्ट अशी नाही की आपण जी बापूला सांगितली तर ते करणार नाहीत बापू अशी कुठलीच गोष्ट होणार नाही, त्याला फक्त तुम्ही अंतःकरणापासून सांगा की ती गोष्ट मी असं धावा करा की धावेला तुमच्या हाकेला धुवून आल्याशिवाय कधीच राहणार नाही। हे फार मोठं सद्गुरू तत्व आहे, त्यांचं काम हात आपल्या कायम डोक्यावरती आहे, त्यामुळं आमच्या कन्येला त्यावेळेला ॲडमिशन मिळाली, त्यामुळं माझ्या पुढचं सर्व गोष्टी 4 वर्ष पण त्याच्यामध्ये एक अट होती की 4 वर्ष कुठे फेल होता कामा नये, कुठला विषय राहता कामा नये, 4 वर्ष तुम्हाला स्कीम मिळेल। की ज्या स्कीमचा संपूर्ण आपल्याला इंजिनिअरिंगचा खर्च 5 ते 6 लाखाच्या घरात होता तो खर्च तिचा फक्त 40,000 रुपयेमध्ये ती संपूर्ण इंजिनिअरिंगची डिग्री तिला मिळाली, ती केवळ बापू कृपेमुळेच। आणि तिथून पुढं तिचं नोकरीचंही काम त्याच्यामुळेच झालं आणि तेसुद्धा बापू कृपेमुळेच झालं। आणि त्याच्या ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी सांगताना मला एवढा आनंद होतो आहे की हे सगळी आर्थिक कसरत मी एक नोकरदार मनुष्य असल्यामुळे कशी करणार, पण याची चिंता माझी सद्गुरूंनीच मिटवली। आज प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आपण जर धावा केला तर ते होऊ शकतं ह्याची मला मनोहन परिस्थिती बापूने त्यावेळेला दिली। फक्त तुम्हाला मनापासून हाक मार, मी तुझ्याबरोबर आहे, हे त्यांनी कायम आपल्याला सांगितलं आहे। उपासना करत जावा, माझं तुमच्याकरती हे आहे, मी तुला कधीच टाकणार नाही, मी तुझ्याबरोबर आहे आणि तू आणि मी मिळून अशक्य असं या जगामध्ये काही नाही ह्याचीसुद्धा अनुभूती तिने त्यावेळेला दिली। तिचं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झालं, नोकरीही बापू कृपेमुळेच तिला चांगल्या
पद्धतीने मिळाली, आज ती चांगल्या ठिकाणी टीसीएसमध्ये आज ती काम करते. तोही तिला बापूने वाडीत आला असताना तोही तिचा अनुभव दिला. त्यांची बापूंची आमची भेट झाली वाडीला, त्यावेळेला त्याचा चरणस्पर्श करता आला नाही, पण तिचा नमस्कार केला, बापूने डोळ्यात बघितलं. त्या दिवशी तिला नोकरीची रात्री ऑर्डर आली, ती त्या ऑर्डरप्रमाणे आज ती काम करते. आणि आज तिचं एवढं तिचा त्या नोकरीमध्ये बापू कृपेमुळे आणि उपासनेमुळे इतका त्याचा फरक पडला आहे की तिला आता फॉरेनला जायचासुद्धा आता या 2 महिन्यामध्ये चान्स आलेला आहे. ते सगळं हे सद्गुरु कृपेमुळेच होऊ शकतं. त्याची उपासना, तुम्ही माझ्याबरोबर या, माझं बोट पकडा, काय होणार नाही फक्त सांगतो, अशी किमया मी घडू शकतो की जे कधीच शक्य होणार नाही, म्हणजे अशक्य ते शक्य करतील स्वामी असं जे म्हणले ते बापूने सुद्धा आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या शक्य करून दाखवल्या आहेत. आमच्या जीवनाचा आधार आता बापू आहेत, बापूने सर्व गोष्टी आम्हाला सुसह्य करून दिल्यात, त्यामुळे आम्ही जीवन जगत आहे. आणि त्याची प्रचंड अनुभूती आमच्या सर्व कुटुंबाला येत आहे, एवढंच मी माझ्या अनुभवातून सांगतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधान.